नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना। तर आज खुशी के मारे बहुत ही अच्छा क्या बोलता है पकवान, नया पकवान बनाने को जा रही हूँ मैं। नया मुझे जुना था पर दिवाली को उसका महत्व रहता है ना। मैं आधी मधी बनाने वाली है, म्हणजे मी आधी मधी बनवती, हिंदी माझी परफेक्ट नाही ना त्याच्यामुळे। हा आरती कच्ची आहे, संकुर पाळे संकुर पाळे। तर भाऊ बहिणींनो आज मस्त पैकी अशा शंकर पाळ्या बनवती। तशी तर पिऊ आपली पिया वेगवेगळे तर पदार्थ बनवतच असती, आणि मी झोपलेली आहे तवरच माझी उठायच्या आधीच सगळं खाऊन पिऊन भांडी घासून पण बसत असती। पण मी आज मी स्वतः बनवणार पदार्थ वय पिया, तशी मला पण घेऊन येत असती ती। त्या दिवशीच तिने गुलगुल बनवलं होतं, गुलगुल लय बनवती काय काय पिया पदार्थ। आणि आज बनाने आहे शंकर पाळ्या। तर दिवाळी आ गई है हमारे, काय म्हणतात उन्हाळे मे खाऊ वाटलं की करायचं मग काय। तर आता लेकरांना सुट्ट्या किती दिवस आहे त्या राहिल्या, 10-12 दिवस सुट्ट्या। त्यात तुम्हाला तर माहिती आहे डोक्याचं भजन चालू आहे दुसरीकडच, पण त्याला टक्कर द्यायची आता खाऊन पिऊन असा विचार केलाय तुमच्या पूनमताईनी। उपाशी पोटी नाही टक्कर द्यायची बाई, बोलाय अवसर नाही राहिलं गळून गेली मी। तुला नाही जमायचं मग मी तळ उतळू काय। अग पाताळ नसते करायचे शंकर पाळ नाही करत मी, एवढं पण येडी नाही। काय बाई एक वर्ष असं झालं भाऊ बहिणीनो, काय सांगायचंय बहिणीनो। कवा आपल्या जिंदगीला नव्हतं माहिती शंकर पाळ्या कशा करायच्या। आता माहेरच्या घरी तर कवा दिवाळी कसली ती माहिती नव्हती, तर शंकर पाळ्या कशा करायच्या ती मी काय स्वतः कवा पीठ मळून केलेल्या नव्हत्या। तशी लोकांच्या घरी जायची अशी करायला खायासाठी, पहिलं म्हणजे कसं खायासाठी त्याचं करू धरू लागायचं। तर शंकर पाळ्याचं पहिल्याच टायमाला मी दिवाळीचा बाजार भरला होता का, तर पीठ मळालं होत गऱ्याच, मला ती लाटता लाट ना शंकर पाळे। ओ म्हणलं कसे ही शंकर पाळ्या लाटायच्या, काय पिय ही लाट होते मग म्हणूनच म्हणलं ना तू नको ना एंट्रेस्ट घेऊया। हो का ती गहू आणलं होत का नाही हिज, ते असं व्हायच असं गोळा व्हायचं मी, आणि मग लय वैताग यायचा चपाती लाटायला। चला भाऊ बहिणी नो मस्त पुकी अशा शंकर पाळ्या करती। आता मी गोल खा तुला लई वेळ लागत दिग हे काय मस्त पैकी कशा शंकर पाळ्या आहेत नक्की सांगा। ते काय म्हणतात रावणाचा अंत करायच्या खुशीमध्ये माणसं दिवाळी दसरा साजरा करतात, तसा माझा बी दिवाळी दसरा साजरा करायचा चाललाय। नेमक्या जत्रेला पोरींची शाळा भरती कोणच्या जत्रेला मग आता आकाडाच्या शाळाच असते कोणत्या यात्रेला आता परत बनणार आहे वय दरवर्षी भरती वर्ष झाले की खाकेबाची जत्रा मग काय खाकेबाची जत्रा दर वर्षाला भरती माग झालेली म्हणजे काय एकच वर्षाला भरती होय वर्ष तुझं बदललं की आठवीचं पण नववीचं चालू झालं की कधी कधी काय तुला पाया पडून यायचं बसायचं गप जाता येता का बी पाया पडायचं एन्जॉय 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 की करा आधी शिक्षण पूर्ण करा आणि मग एन्जॉय करा। ती बी स्वतःच्या पाया उभा राहून एन्जॉय करायचा समज गय क्या बोलती मै
अगो बाय मग काय आई बारकी असते वय मोठीच असते का हाते हाते वाणी ती पडावानी तू म्हणशील बाहुली वाणी आई तर बाहुली वाणी नसते आई असं करतात का कसं झालं ही उगच काहीतरी सर भारी झाली काय नाही भारी झाली तू हाणतो तवार मोठ्या बहिणीला झाल्या भाऊ बहिणीनो आता तळून घेणार मस्त पैकी तळ मी ना शंकर पाहिला लय राडा पडलाय लय राडा पडलाय काळीकडे भांडी चिटकून बस काय झालं काय म्हणती परत मग आता काय करू फिरून नाही येईल तर झाल्या भाऊ बहिणीनं बर का शंकर पाळ्या मस्त अशा शंकर पाळ्या केल्या आता तळून घेते पियाने पण काय करू लागले ना तेल गरम झालंय का बघते शंकर पाळ्या बनवल्या मस्त पैकी आज उरी बी हायच्या सुट्टीला दवर आपलं मस्त पैकी हात्यात शंकर पाळ्या हे
سجلت لنفيا ليقول زهلة كيف حالك؟ هل
तुमचं उत्तर मी अजून घ्या पाहतो पाणी हो पाणी नाही आहो पाण्यात लय डोक्याला टेन्शन वाढायला लागले मस्त मस्त झालं बाबा ना परत जायचं का जायचं दोन इच्छा बाबा काय शंकर बाळा एक एक